कुठल्याही व्यक्तीवर आपल्या राज्यामध्ये जर एखादा अन्याय झाला असेल त्या व्यक्तीला न्याय हे मिळालंच पाहिजे आणि ते न्याय त्या मुलीला त्या बहिणीला हे मिळेल असा विश्वास तुम्ही व्यक्त करतो. आक्षेप घेतला जातोय. आता डाग कधी सिद्ध होतो? जेव्हा एखादा क्राईम सिद्ध होतो. क्राईम सिद्ध झाल्यानंतर तो डाग सिद्ध होईल आणि जेव्हा गोष्टी सिद्ध होतील तेव्हा ते जे वक्तव्य बोललं गेलं ते कुठंतरी खरं राहील. पण आज त्याच्यामध्ये खोलात जाऊन खरंच कोण जबाबदार आहे हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवण्याची जरूरत आहे आणि जेव्हा निकाल लागेल तेव्हा त्या गोष्टी मलाही तुम्हालाही आणि सगळ्यांना त्या सगळ्यांच्या समोर येतील, विरोधकांच्या समोर सुद्धा येतील. मंत्रिपदावर राहून कसा न्याय मिळणार असाही आक्षेप घेतला जातो. आता जेव्हा बीजेपीचं सरकार होतं तेव्हा अनेक लोकांवर वेगळेवेगळे त्याच्यावर ॲलिगेशन झाले होते. अनेक जर तुम्ही तसं बघितलं डाक त्यांच्यावर असतानासुद्धा कोणाचाही राजीनामा त्या ठिकाणी घेतलेला नाही. त्यामुळे राजीनाम्याच्या गोष्टी त्यांनी करू नये. पण एक सांगतो, पूर्वीच्या सत्तेमध्ये असताना त्यांनी जर न्याय दिला नसेल पण महाविकास आघाडी सरकार जो कुणी या कृत्याला जबाबदार असेल त्यांना न्याय देईल असं माझ्या सरकारला वाटतं.